भोमच्या डोंगरी भागात असलेल्या औषधी फॅक्टरीचे रासायनिक पाणी थेट नदीत मिसळत असल्याचं समोर आलं आहे. मंत्री गोविंद गावडे यांनी याची गंभीर दखल घेत पंचायत तसंच प्रदूषण नियंत्रण मंडळाला या प्रकरणी कारवाई करण्याची सूचना दिली आहे. याच संदर्भात पुढे बोलताना मंत्री गावडे यांनी रेव्होल्युशनरी गोवन्सला आपल्या मतदारसंघात नाक खुपसू नका या शब्दात सज्जड इशारा दिलाय. खरं म्हणल्यावर आमचे विलेज पंचायती भोम अडकोणचे सरपंच आणि या संदर्भात आम्ही रितसर कायदेशीर ज्यो गोष्टी ज्यो किती करपाक जाय त्या आम्ही केलेल्या आसात. आम्ही त्यांना पत्रूय भरलेलं आशिल्लं आयडीसीन आणि आयडीसीन ताजे सायट इन्स्पेक्शन केलेले आसा. त्याच्या नंतर आयडीसीच्या ऑफिशियल्सांनी पोल्युशन कंट्रोल बोर्डाक बरयलेले आसात. काही गोष्टी ज्यो असतात त्यो रोखडेच जावपाक शकना. ज्या त्या वेळाचेर आमकां हो प्रकार जो आसा तो आमच्या नजरेक आयलो त्या वेळाचेर इमिडिएटली आम्ही ऍक्ट जाल्ले आसात. आणि त्या दृष्टिकोनातल्यान सोपस्कर किती करपाक जाय ते सगळे आम्ही चालू केले आसात. पण म्हाका एक अजाबाची एक गोष्ट दिसली काय रिव्होल्युशनरी गोवन म्हणणारे जे लोक जे आहात सो कॉल्ड हांव म्हणटा की हांव त्यांना इतलेच सांगपाक सोदता की म्हज्या प्रियूळ मतदारसंघातलो किती करपाक जाय आणि किती करपाक नाका ते सांगपाक म्हाका रिव्होल्युशनरी गोवन्सची गरज ना. आमचे मतदारसंघातले असंख्य कार्यकर्ते हितचिंतक स्वाभिमानी आणि अभिमानी जे लोक जे असतात ते खूप असतात. आणि खास करून जो भूमचो जो काय प्रकार जो असतात ते आमचे सरपंच व्हेरी ॲक्टिव्ह असा आणि ह्या संदर्भात आम्ही सगळे काही गोष्टी घेतलेल्या असतात. ज्या लोकांनी केन्ना या संदर्भात कंप्लेंटूच केली ना, ज्या लोकांनी ह्या संदर्भात काही गोष्टी आपले घरदारांकडल्यान जो सदोवचो परिसर जो असा ते हे निव्वळ करपाक आज विसरलेले असा. म्हणजेच कोणाच्या आकाशापोटी कोणाकूप जर टार्गेट जर करतले किंवा रिव्होल्युशनरी गोवनचे हेच काम जर असा किंवा ह्या लोकांची पार्श्वभूमी आज तपासपाची गरज असा. कारण ह्या लोकांनी कितले ॲक्टिव्हिस्ट सो कॉल्ड ॲक्टिव्हिस्ट जे असे म्हणतात पहिली न्ही त्यांनी कितले ह्या समाजा खातीर काम केलेले असा. सगळ्यात पहिलं त्यांनी कॉन्स्टिट्युशन समजून घेऊचे आणि कॉन्स्टिट्युशन समजलं नंतरच कोणाचे आरोप प्रत्यारोप करपाक जाय ते सगळं काही गोष्टी करचो. रिव्होल्युशन गोवन्स तुम्ही किती काम करतात किद्या खातीर काम करतात ते तुमचो प्रश्न असा. पण एज अ इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह जो हांव सरपंच जाऊ जो पंच जाऊ किंवा बाकी सगळे काही गोष्टी जाऊ हांव सगळ्यांची उलयनासतना म्हज्या प्रियूळ मतदारसंघा पुरतो आमदार येणा त्या उलयत असताना हांव एकूच सांगूक सोदता की म्हाका ह्या मतदारसंघाची आणि ह्या सगळ्या लोकांचे बारीकातली बारीक गोष्टीचो अभ्यास असा. आणि कोणायकू जर तुमकां जर कोणाक दिसता ह्या संदर्भात जो विषय जो केल्लो आसा ओपन डिबेटीक येवचे रिव्होल्युशन इन गोवनान आणि खंय येवपाक जाय पळय न्ही त्योय ह्यो सगळ्यो काही गोष्टी त्यांच्यांनी सांगच्यो. आणि पयलू वेवस्था करची चौकशी करची सरपंचाक येऊन ते मेळ्ळे काय किदें किंवा इंडस्ट्रीयल सेक्टराक ह्या लोकांनी पत्र केलं काय किदें. आणि त्या खातीर आणि दुसरी आणि एक गोष्ट आम्ही सगळ्यांक सांगपाक सोदतात की सरकार म्हणल्यार फक्त आमदार सरपंच लोकांची तितलीच जबाबदारी असा की आम्ही किती करपाक जाय आम्ही कितले सोपस्कर करपाक जाय. आणि ॲक्टिव्हिस्ट सो कॉल्ड ॲक्टिव्हिस्ट जे किती म्हणतात पहिली न्ही पयलू त्यांना ॲक्टिव्हिस्ट म्हणजे किती ते समजून घेऊचे इतलेच हांव त्यांच्या कडेन म्हणटा. आणि माझ्या मतदारसंघात येऊन नाक खुपसचे कोणी गरज ना आम्ही समर्थ असा सगळे काही गोष्टी करपा खातीर. आणि जे हांव सगळ्या भुरग्यांक सांगपाक सोदतां की ह्या दोन दिसांच्यो ह्यो तागड्यो जावन आसात ह्या दोन दिसांची हे आसात फाल्यां सकाळी मुखावले निवडणूक आयले म्हणटरी हे खंय बसतले तांकां अजून लोकांचे काय हे खबर ना त्यांची जागा खंय आसा ते लोक तांकां दाखोवन दितले. हे जे कितें कांय गोश्टी करतात ते सगळ्यांक फूट बस ते आमदार किंवा ते कोणाक टार्गेट करपाचे प्रयत्न करतात पयली. म्हाका समजा एक म्हाका हांवें एक सुद्दां अशी सभा पळयना जो पर्यंत हे आमदाराचेर तुटून न पडना. पण ते आमदारान किदें बाबत चूक केल्ली आसा किदें काही गोश्टी केल्ल्यो आसा ह्यो समजून घेवपाची आज प्रत्येकाची जबाबदारी आसा. आणि आसा जीब आसा तोंड म्हणून कितेंय कितें बडबडलो म्हण ते जावपाक शकना. तुम्ही बरें काम करचे आणि हांवूय त्याच मताचो आसा जे कोण अन्याय जाता थंय तुम्ही अन्याय विरुद्ध उघडचे. पण कोणाक टार्गेट नसना आपूण
जो काही गोष्टी आपले काम जे असा कर्तव्य जे असा ते कर्तव्याची भान तुम्ही राखचे इतलेच म्हणजे तुमका सगळ्यांक सांगपाचे असा. आणि त्याचबरोबर आरडीएच चॅनलाचेर ह्यो सगळ्यो काही गोष्टी ज्यो आज उक्तार आयिल्ल्यो आसा जो कोण उलयता खरें म्हणल्यार दोनूय बाजू आयकून घेवप हें खूब म्हत्वाचें आसा. आणि चड काही गोष्टी जर हांगा येवन प्रियो मतदारसंघान किंवा काही गोष्टी जर कितें करीत जाल्यार आमी समर्थ आसात. समर्थ कोण आसतले हो येणारो काळ सांगतलो इतलेंच हांव ह्या लोकांक सांगपाक सोदतां.